मागील भागात आपण सराव संच 3.4 मधील काही उदाहरणांचा अभ्यास केला. आज पुन्हा सराव संच 3.4 मधील काही महत्त्वाच्या उदाहरणांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रश्न 6 बघा. आकृतीमध्ये रेख वाय झेड व रेख एक्स टी हे त्रिकोण एक्स वाय डब्ल्यू चे शिरोलंब आहेत. ते पी बिंदू मध्ये एकमेकांना छेदतात. तर सिद्ध करा की चौकोन डब्ल्यू झेड पी टी हा चक्रीय चौकोन आहे. डब्ल्यू झेड पी टी हा चक्रीय चौकोन आहे आणि एक्स झेड टी वाय हे बिंदू एकाच वर्तुळावर आहेत असे दोन साध्य आपल्याला सिद्ध करून दाखवायचे. तर आपल्याला जी माहिती दिलेली आहे याचा उपयोग आपल्याला करायचा आहे आणि हा जो चौकोन आहे हा चक्रीय चौकोन दाखवायचा आहे आणि तो दाखवण्यासाठी चक्रीय चौकोनाचा जो महत्वाचा गुणधर्म आहे की चक्रीय चौकोनाचे समोरासमोरील कोण सम्मुख कोण एकमेकांचे पूरक कोण असतात म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180 असते हा गुणधर्म आपल्याला या ठिकाणी उपयोगात आणायचा आहे. मग बघा त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये त्रिकोण डब्ल्यू झेड टी मध्ये आपले डब्ल्यू एक्स वाय मध्ये रेख वाय झेड रेख एक्स टी हे शिरोलंब आहेत. रेख वाय झेड आणि रेख एक्स टी हे त्रिकोणाचे शिरोलंब आहेत म्हणजेच या ठिकाणी तयार होणारा हा जो कोन आहे वाय झेड पी हा 90 अंशाचा तसंच कोन डब्ल्यू डब्ल्यू झेड पी 90 अंशाचा आला तसंच कोन डब्ल्यू टी पी सुद्धा 90 अंशाचा आला. मग यांची दोघांची जर आपण बेरीज केली तर कोण डब्ल्यू झेड पी अधिक कोण डब्ल्यू टी पी बरोबर 90 अंश अधिक 90 अंश बरोबर 180 अंश विधान नंबर 1 म्हणजे डब्ल्यू झेड पी हा झेड शिरोबिंदू जवळचा कोण आणि डब्ल्यू टी पी म्हणजे टी बिंदू जवळचा कोण दोघांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे. त्यानंतर हा एक चौकोन आपण घेऊ चौकोन डब्ल्यू झेड पी टी मध्ये चारही कोणांच्या मापांची बेरीज म्हणजेच कोण डब्ल्यू झेड पी अधिक कोण डब्ल्यू पी टी अधिक कोण डब्ल्यू टी पी अधिक कोण झेड डब्ल्यू पी बरोबर 360 अंश. चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते त्यापैकी डब्ल्यू झेड पी आणि डब्ल्यू टी पी या दोन कोणांच्या मापांची बेरीज विधान नंबर 1 वरून 180 आहे आणि म्हणून कोण डब्ल्यू टी पी अधिक कोण झेड डब्ल्यू पी बरोबर 360 अंश वजा 180 अंश ह्या आणि या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 होती ती आपण उजवीकडे नेली 360 मधून वजा होईल म्हणून कोण डब्ल्यू पी टी अधिक कोण झेड डब्ल्यू टी बरोबर 180 अंश आहे विधान नंबर 2. आता बघा हा जो चौकोन दिसतोय आपल्याला डब्ल्यू झेड पी टी याचे समोरासमोरील दोन कोण 180 अंशाच्या मापांची त्यांची बेरीज 180 येते हे समोरासमोरचे दोन कोण यांची पण बेरीज 180 येते म्हणजे चौकोन डब्ल्यू झेड पी टी मध्ये सम्मुख कोण पूरक कोण आहेत विधान 1 व 2 वरून चौकोन डब्ल्यू
झेड पी टी चे सम्मुख कोण पूरक कोण आहे आणि म्हणून चौकोन डब्ल्यू झेड पी टी हा चक्रीय चौकोन आहे हे आपलं पहिलं साध्य या ठिकाणी सिद्ध होते. समोरासमोरच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 असल्यामुळे हा चक्रीय चौकोन आहे हे सिद्ध होत. आता दोन नंबरचं साध्य बघण्यासाठी आपल्याला चार बिंदू दिसत आहेत एक्स झेड टी वाय. हे चारही बिंदू एका वर्तुळावर येत आहेत असं आपल्याला सिद्ध करून दाखवायचं. त्यासाठी आपल्याकडे एक गुणधर्म आहे त्याचा आपण उपयोग करूया. बघा कोण एक्स झेड टी कोण एक्स झेड वाय हा कोण आपण घेऊया. कोण एक्स झेड वाय व कोण एक्स टी वाय हे दोन कोण रेख एक्स वायच्या एकाच बाजूस आहेत. कोण एक्स झेड वाय आणि कोण एक्स टी वाय हे दोन्ही कोण एक्स वाय ह्या रेषाखंडाच्या किंवा ह्या एक्स वाय रेषाखंडाला सामावणाऱ्या रेषेच्या एकाच बाजूस आहेत आणि ह्या दोन्ही कोणांची मापे समान आहेत. दोघांची मापं 90-90 अंश आहेत म्हणजे दोन्ही कोण एकरूप आहेत. कोण एक्स झेड वाय एकरूप कोण एक्स पी वाय. आणि आता आपल्याकडे जो गुणधर्म आहे त्याचा उपयोग आपण करूया. एका रेषेवरील दोन बिंदूंना सामावणारे एका रेषेवरील दोन बिंदूंना त्या रेषेच्या एकाच बाजूस असणाऱ्या दोन बिंदूंशी जोडून तयार होणारे कोण जर एकरूप असतील तर ते चारही बिंदू एकाच वर्तुळावर असतात. रेषेवरील दोन भिन्न बिंदू रेषेवरील दोन भिन्न बिंदू बिंदू एक्स आणि बिंदू वाय हे आज बाजूस असणाऱ्या या बिंदूंशी एकरूप कोण करतात आणि म्हणून एक्स झेड टी वाय हे चारही बिंदू एकाच वर्तुळावर आहेत हे साध्य आपलं सिद्ध होत. का तर एका रेषेवरून दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूस येणाऱ्या कोणत्याही दोन बिंदूंशी समान मापाचे कोण करत असतील तर ते चारही बिंदू एका वर्तुळावर असतात असा एक महत्वपूर्ण गुणधर्म आपल्याकडे आहे त्याचा उपयोग आपण या ठिकाणी केला. प्रश्न सातवा. आकृतीमध्ये माप कंस एन एस बरोबर 125 अंश माप कंस ई एफ बरोबर 37 अंश तर कोण एम एन एम एस चे माप काढा. एन एस या कंसाचं माप 125 अंश आहे ई एफ या कंसाचं माप 37 अंश आहे तर या एम कोणाचं माप म्हणजे एन एम एस या कोणाचं माप किती असा आपला प्रश्न विचारला आहे. छोटासा प्रश्न दोन मार्कांचा आहे बघा. पण यासाठी एक महत्वाचा गुणधर्म आपल्याला माहीत असला पाहिजे तो कोणता
की वर्तुळाच्या दोन जीवांना सामावणाऱ्या दोन रेषा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदत असते. वर्तुळाच्या दोन जीवांना सामावणाऱ्या दोन भिन्न रेषा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदत असतील तर या दोन्ही रेषांनी तयार होणारा हा कोण या कोणाने आंतरखंडित केलेल्या दोन्ही कंसांच्या मापांच्या फरकाच्या निंपट असतो. म्हणजे यम या कोणाचा माप एनएस आणि ईएफ या दोन्ही कंसांच्या फरकाच्या म्हणजे वजाबाकीच्या निंपट मापाचा हा यम कोण असतो असा एक गुणधर्म आपल्याकडे. तो कोणता तो आपण समजून घेऊया. बघा वर्तुळाच्या दोन जीवांना सामावणाऱ्या दोन रेषा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदत असतील तर त्या रेषांनी तयार होणाऱ्या कोणाचे माप त्या कोणाने आंतरखंडित केलेल्या कंसांच्या मापाच्या फरकाच्या निंपट असते. वर्तुळाच्या दोन जीवांना सामावणाऱ्या दोन रेषा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदत असतील तर त्या रेषांनी तयार होणाऱ्या कोणाचे माप त्या कोणाने आंतरखंडित केलेल्या कंसांच्या मापाच्या फरकाचे निंपट असते. म्हणजे बघा या ठिकाणी कोण एन एम एस बरोबर एक छेद दोन सूत्र काय काय बघा. माप कंस एन एस वजा माप कंस ईएफ एन एस आणि ईएफ दोघांच्या मापांचा फरक म्हणजे वजा वाक्य आणि त्याच्या निंपट या कोणाचा माप असेल बरोबर एक छेद दोन गुणिले एन एस या कंसाचं माप 125 अंश वजा ईएफ च माप 37 अंश. प्रथम वजाबाकी करून घेऊया. 125 मधून 37 वजा करायचे. 5 7 जातने 8 घेतला 15 7 गेले 8 आणि 12 4 गेले परत 8 88 निम्मे 44 अंश माप असेल. प्रश्न आठवा. आकृतीमध्ये जीवा ए सी आणि डीई परस्परांना बी बिंदू मध्ये छेदत. कोण ए बी ई 108 अंशाचा आहे. माप कंस ए 95 अंशाचा आहे. तर माप कंस डी सी किती ते शोधून काढा. पुन्हा एकदा या ठिकाणी दोन जीवा एकमेकांना छेदत आहे पण ते वर्तुळाच्या अंतर्भागात छेदत आहेत. दोन जीवा वर्तुळाच्या अंतर्भागात छेदत असतील तर त्या जीवांनी तयार होणाऱ्या कोणाचे माप
तैयार होणाऱ्या कोणाचे माप, त्याने अंतरखंडित केलेल्या व विरुद्ध कोणाने अंतरखंडित केलेल्या कंसांच्या मापाच्या बेरजेच्या निंपट असते. मागील उदाहरणात आपण एक गुणधर्म बघितला, त्याच्या नेमका उलटा हा गुणधर्म बघा. जेव्हा बाह्य भागात छेदत असतील तर दोन आंतरखंडित कंसांच्या फरकाच्या निंपट, आणि दोन जेव्हा आंतरभागात छेदत असतील तर त्या कोणाने तयार आंतरखंडित केलेला कंस आणि त्याने विरुद्ध त्याच्या विरुद्ध कोणाने आंतरखंडित केलेल्या कंस यांच्या दोघांच्या मापांची बेरीज करायची आणि त्याच्या निंपट काढायची. मग बघा माप कोण ए बी ई बरोबर एक छेद दोन माप कंस एई अधिक माप कंस बी सी. त्यापैकी ए बी ए कोणाचं माप आपल्याला माहिती आहे, 108° बरोबर 1/2 गुणिले या कंसाचं माप आपल्याला माहिती आहे 95°, आणि या कंसाचं माप 1 असं आपण म्हणू. आता या ठिकाणी दोनाने याला भागता येत नाही आपल्याला, म्हणून हा दोन पहिल्यांदा इकडे आणूया. हा छेदस्थानी म्हणजे भागतो इकडे आणल्यास डावीकडे आल्यास तो गुणेल, म्हणजे 108 आणि 2 गुणाकार होईल 108 × 2 बरोबर 95 + 1. यांच्या दोघांचा गुणाकार केल्यास 216° होईल बरोबर 95° + 1. 95 डावीकडे आणूया, 216° - 95° बरोबर 1, आणि म्हणून 1 बरोबर 216 मधून 95 वजा करा, 6 मधून 5 गेला 1, आणि 21 मधून 9 गेले 12, 1 बरोबर 121° म्हणजेच माप कंस बी सी बरोबर 121° या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळतं.